सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. पुण्यातील खराडी बायपास रोडवरील महावितरणच्या इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरने अचानक पेट घेतल्याने पंकज खुणे आणि प्रियांका झगडे हे दोघं तरुणी गंभीर जखमी झाले आहेत. उलट ही दुर्घटना ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटामुळे झाली नसून ही दुर्घटना ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला असलेल्या सँडविचच्या स्टॉलच्या आगीमुळे झाली असा अहवाल देऊन या दुर्घटनेपासून महावितरणने आपले चक्क हात झटकले आहेत. मात्र महावितरणचा अहवाल खोटा असल्याचा आरोप जखमींच्या नातेवाईकांनी केला आहे. महावितरण आपल्या चुकीला दडपण्यासाठी खोटा अहवाल देत असल्याचा आरोप जखमींच्या नातेवाईकांनी केला आहे. उन्हाळ्यात ट्रान्सफॉर्मरमधील ऑइलचं प्रमाण कमी झाल्याने ट्रान्सफॉर्मरमध्ये उष्णता वाढून गॅस निर्माण होते आणि अतिरिक्त गॅस निर्माण होऊन ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होण्याची शक्यता असते असं MSEB कामगार युनियनचे पदाधिकारी निलेश खरात यांचं म्हणणं आहे. ट्रान्सफॉर्मरचा अपघात होऊन जखमी झाल्याची पुण्यातील ही पहिलीच दुर्घटना नाही. याआधी देखील पुणे विभागात अशा कित्येक दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे महावितरणने आपल्या ट्रान्सफॉर्मरची योग्य मेंटेनन्स करून अशा प्रकारच्या दुर्घटनांना आळा घालणं अत्यावश्यक झालं आहे. नाव प्रियांका आनंदराव झगडे, ती जेन्सर कंपनीमध्ये कामाला आहे. तेथे 4:30 सुमारास ती चहा पिण्यासाठी बाहेर आली होती. त्यावेळेस तेथे असणारा ट्रान्सफॉर्मर त्याला आग लागली आणि ते फुटल्यामुळे त्याला ऑइल तिच्या अंगावर उडल्यामुळे तिच्या शरीराला भाजलं गेलेलं आहे. तरी ही दखल महावितरण कंपनीने कोणत्याही प्रकारची घेतली नाही. किंवा 11 तारखेपासून आज 16 तारीख आहे, या 5 दिवसात ते कोणत्याही प्रकारची भेटीसुद्धा दिली नाही की कोणती आर्थिक मदतसुद्धा केली नाही त्यांनी. तरी त्यांनी त्वरित संपर्क साधावा किंवा कोणती आर्थिक मदत त्यांच्या दृष्टीने होत असेल ती करावी अशी माझी विनंती आहे. आणि ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणाकडे गांभीर्यपणे लक्ष द्यावी ही माझी विनंती आहे. माझी मागणी ही आहे की माझा भाऊ 70-75% पूर्ण भाजलेला आहे आणि त्याला लागणारा जो मोबदला आहे तो कंपनीने MSEBनी द्यावा एवढी आमची मागणी आहे. आतापर्यंत आले नव्हते. जेव्हा आम्ही सी साहेबासा जवळ गेलो होतो तेव्हा त्यांनी फोन लावून त्यांना सांगितलं आणि ते त्यानंतर भेटासाठी आले होते आणि म्हणे की आम्ही जे काही प्रयत्न होईल ते आम्ही करू.